नवनवीन तंत्रज्ञानामुळे शेती करणे अधिक सुलभ होत आहे. अशा शेतकऱ्यांनी फॉर्मल प्रोड्युसर कंपनीसाठी पुढाकार घेतल्यास त्यांना ड्रोन, इलेक्ट्रिक बैलजोडी यासारखे विविध तंत्रज्ञान भाड्याने घेणं शक्य होईल. त्याचा एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ होऊन ते नफा वाढवू शकतात, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री आणि ॲग्रोविजनचे मुख्य प्रवर्तक श्री नितीन गडकरी यांनी ॲग्रोविजन प्रदर्शनातील फॉर्मल प्रोड्युसर कंपनी या विषयावर आधारित कार्यशाळेत केले. या कार्यशाळेला काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर, मध्य प्रदेशचे पशुपालन मंत्री लखनजी पटेल, आनंदराव राऊत, मध्य प्रदेशचे फलोत्पादन आणि अन्न प्रक्रिया मंत्री नारायण सिंग कुशवाह, आयोजक सचिव रवींद्र बोरटकर, रमेश मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जवळजवळ 300 शेतकरी मिळून एक फार्मर प्रोड्युसर कंपनी उभारू शकतात. यामध्ये ते विविध शेतकऱ्यांना पूरक असे तंत्रज्ञान भाड्याने घेऊन त्याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतात. दरम्यान विदर्भातील शेतकऱ्यांनी फॉर्मल प्रोड्युसर कंपनीसाठी पुढाकार घेतल्यास आणि त्या यशस्वी करून दाखवल्यास पुढच्या वर्षी होणाऱ्या ॲग्रोविजनमध्ये आपण यशस्वी 5 फार्मल प्रोड्युसर कंपन्यांना पुरस्कार देऊ, त्याचप्रमाणे त्यांची यशोगाथा एका छोट्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवू असा मानस त्यांनी व्यक्त केला. अशा फार्मल प्रोड्युसर कंपनी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील असा विश्वास देखील श्री गडकरी यांनी व्यक्त केला. त्या भागामधलं मुख्य पीक आहे द्राक्षाचं. द्राक्षाच्या ज्या कलमा होत्या, त्या जाती होत्या, त्याला जगाच्या मार्केटमध्ये हळूहळू मागणी कमी होत चालली होती, आपले द्राक्ष निर्यात थांबली होती. तेव्हा विलास शिंदे जगात फिरले आणि स्पेनमध्ये आणि अन्य देशात जाऊन त्यांनी तिथून स्पेशल द्राक्षाची कलमा आणली आणि आपल्या नर्सरीमध्ये विकसित करून द्राक्षाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या जाती तयार केल्या आणि त्या जातीच्या कलमा त्यांनी शेतकऱ्यांना दिल्या आणि त्या कलमांमुळे शेवटी किती क्रांती झाली आणि आज किती मोठे एक्सपोर्ट होत आहे आपण बघतोय. किसान नावाचं टमॅटो सॉस विकत मिळतं, ते त्यांच्याकडे तयार होतं. त्या ठिकाणी आपल्या इथे डाळिंबाचा रस हा तयार करून तो कसा त्याने तयार केला, आंब्याचा रस कसा प्रिझर्व्ह केला, तयार केला, हे आपण सगळ्यांनी बघितलं. म्हणजे आपल्या सारखे सामान्य शेतकरी एकत्र येऊन आपण एकमेका सहाय्य धरू, अवघे धरू, सुपंत या उक्तीप्रमाणे त्यांनी आपल्या भागाचं चित्र बदलवलं. आज अशाच प्रकारे आपल्या आर्वी तालुक्यामध्ये सुचारा फॉर्मल प्रोड्यूस ऑर्गनायझेशन धामली इथे आपल्या ॲग्रोविजनचे जे मेंबर आहेत दिवस आहेत, त्यांनी एक फॉर्मल प्रोड्यूस कंपनी स्थापन केली. 800 शेतकऱ्यांनी 12 लाख रुपयाचं शेअर कॅपिटल गोळा केलं. 3 लाख रुपये बजाज फाउंडेशनने दिले, सरकारने मदत दिली. हैदराबादवरून त्यांनी हिरवा चारा सायलेजमध्ये ठेवण्याकरता, पॅक करण्याकरता एक मशिनरी विकत घेतली आणि त्यांनी जवळपास आतापर्यंत त्यांना 300 टन सायलेजची विक्री 7.5 रुपये प्रति किलोप्रमाणे केली आणि मदर डेअरीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून दिला. हैदराबाद ॲग्रोविजन 22 तारखेला इथं सुरू झालं आणि या 2-3 दिवसातला प्रतिसाद आपण सगळे बघतोच आहे की लाखो शेतकऱ्यांनी ॲग्रोविजनला भेट दिलेली आहे. दरवर्षीप्रमाणे ॲग्रोविजनच्या ज्या कार्यशाळा आहेत त्याला देखील शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे आणि यावर्षीच्या ॲग्रोविजनचे वैशिष्ट्य म्हटले तर फार मोठ्या प्रमाणात स्टार्टअप आणि इनोव्हेटर्सनी इथं स्टॉल्स लावलेले आहेत. इथं सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया STPIकडनं, IIT रुडकीकडनं, मॅनेज नावाची जी संस्था आहे त्यांच्याकडनं किंवा आपल्याकडे महाराष्ट्र नॉलेज इनोव्हेशन सोसायटी जी आहे त्यांच्याकडनं आणि अशा बऱ्याच संस्थांचे इथं स्टार्टअप्स आलेले आहेत. सुमारे 400 जास्त संस्थांनी इथे आपली आपली उत्पादनं किंवा सेवा या प्रदर्शित केलेल्या आहेत आणि या 4 दिवसामध्ये आपण सुमारे 41 कार्यशाळा या शेतकऱ्यांकरता ऑर्गनाईज केलेल्या आहेत.